नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय सामाजिक शास्त्र म्हणजेच भूगोलसाठी चाचणी क्रमांक चाचणी परीक्षा जी तीन आहे त्यासाठीचा आपण हा व्हिडिओ स्पेशली बनवलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत ह्याला शेअर पण करा जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि असेच बरेच चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला आपण चालू करूया सामाजिक शास्त्र भूगोलसाठी प्रश्न क्रमांक एकमध्ये प प्रश्न जो फर्स्ट आहे तिथे आहे तुम्हाला गाडेला जागी कंसातील योग्य पर्याय निवडायचे आहेत त्यासाठी पहिला जो आन्सर आहे फर्स्टचा आन्सर दिलेला आहे बघा विरळ प्रश्न क्रमांक एकमध्ये जे दोन आहे पृथ्वीवर वेगवेगळ्या वेग अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहते तर हे दोन्ही पण तुम्हाला रिकाम्या जागा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे पुढील तक्ता पूर्ण करा ह्यामध्ये अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते ह्यामधील फरक दिलेला आहे आणि रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ठीक आहे तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे इथे पहा अक्षरुत्ते आणि रेखावृत्ते काही दिलेलं आहे फील करून जे दिलेले नाही आहे रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर रेखामा जागा लिहून घ्या त्यानंतर जो थर्ड क्वेश्चन आहे तो आहे पहा साखळी पूर्ण करा साखळी पूर्ण करा ठीक आहे तोपर्यंत व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या अक्षर आणि रेखा सॉरी अक्षवृत्ते आणि रेखावृत्तेमधील फरक इथे पहा अक्षरांचे माप सारखे असते आणि त्यानंतर रेखावृत्तामध्ये रेखावृत्तळे रेखावृत्ते वर्तुळाकार असतात दोन्ही ध्रुवाकडे अंतर कमी होत जाते ते समान नसते रेखावृत्त एकमेकांना समान नसतात ठीक आहे ह्या प्रकारे तक्ता पूर्ण करून दिलेला आहे आता आपण वळूयात प्रश्न क्रमांक तीन साखळी पूर्ण करा त्यामध्ये ढग वाफ पाणी थंड आणि ह्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे इथे पहा दिलेला आहे घनीभवन आर्द्रता सांद्रे भवन आणि हिमकण तर ही जी आकृती दिलेली आहे हे तुमचं जलचक्र आहे तिथे तुम्हाला ह्याची साखळी पूर्ण करायची आहे जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतच असेल ते तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक जो चार अ आहे खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा इथे दिसतच असेल तुम्हाला रस्ते महामार्ग नदी लोहमार्ग ह्यासाठी आपण काही साईन दिलेले आहेत सांकेतिक ह्याच्यामध्ये दिलेले आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे त्याप्रमाणे इथे दिलेलं आहे झूम केलेला आहे तुम्ही लिहून घेऊ शकतात ठीक आहे त्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत खालील सांख्यकीय माहितीच्या आधारे बहुरेषा लेख तयार करा तर ह्यामध्ये काय दिलेलं आहे कमाल तापमान आणि किमान तापमान ठिकाण तापमान अंश सेल्सिअस किमान तापमान दिलेलं आहे बीजिंग इस्तंबुल माद्रिद तर ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हा जो क्वेश्चन आहे त्याच्यासाठी बहुरेषा लेख कमाल व किमान तापमानसाठी तयार करायचं आहे यासाठी प्रथम आपण प्रमाण घेणार आहोत बरोबर इथे बघा दिलेला आहे ह्या प्रकारे तुम्हाला काढायचं आहे वाय अक्षय एक बरोबर दोन डिग्री सेल्सिअस वगैरे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या त्याप्रमाणे इथे बीजिंग इस्तंबूल माद्रिद काबूल न्यूयॉर्क बग बगदाद इथे हा ग्राफ प्लॉट करून दिलेला आहे ग्राफ काढून दिलेला आहे आधी प्रमाण लिहून घ्या त्यानंतर जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्यानुसार हा तुम्हाला ग्राफ काढायचा आहे प्रथम तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्षावर जे दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे वाय अक्ष्यावर आपण डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान घेतलेले आहे त्याप्रमाणे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या त्यानंतर आता प्रश्न क्रमांक पाच ए बहुत भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन प्रश्न क्रमांक जो एक आहे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात आणि प्रश्न क्रमांक जो दोन आहे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो हे दोन्ही आन्सर तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पॉज करा आणि तोपर्यंत लिहून घ्या दोन्हीचे पण आन्सर्स दिलेले आहेत त्यानंतर पहा जो थर्ड क्वेश्चन आहे पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो हा पण एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये तीन प्रश्न आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे आता प्रश्न क्रमांक आपण सहा पाहणार आहोत पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा नकाशांची अंगे कोणती ठीक आहे त्याचे उत्तरे लिहून घ्या नकाशाचे अंगे नकाशातील प्रदेश चिन्हे नकाशाचे प्रमाण आणि नकाशाच्या खुणा हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर जो प्रश्न क्रमांक सहा आहे त्या झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हवेची अंगे कोणती ठीक आहे हा पण जो प्रश्न आहे त्याचे उत्तर दिलेले आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि प्रश्न क्रमांक जो तीन आता येणारच आहे क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा इथे ॲरो करून तुम्हाला त्याचे आन्सर दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे ठीक आहे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण लवकरच भेटूत तोपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद